काही दिवसांपूर्वी मुंबईतील कल्याणमध्ये आईसोबत जात असलेल्या मुलीची भर दिवसा हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता अशीच एक थरारक घटना मुंबईच्या चेंबूर परिसरात घडली आहे. यामध्ये 32 वर्ष महिला तिच्या 5 वर्ष मुलीसोबत घरामध्ये बसलेली होती. सर्व काही ठीक चाललं होतं. घरामध्ये महिला मुलीसह असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. लहान मुलीसोबत महिला घरात बसलेली असतानाच राहुल निषाद वय वर्ष 34 या एका माते फिरूने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर आणि तिच्या 4 ते 5 वर्षाच्या मुलीवर चाकूने वार केले. चेंबूरच्या सेल कॉलनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी राहुल एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेवर तिच्या मुलीवरचा हल्ला केल्यानंतर स्वतःवर देखील वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. माते फिरूने महिलेच्या घरात घुसून महिला आणि तिच्या मुलीवर वार करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.